नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एका ऍप्लिकेशन बद्दल सांगणार आहे ज्याचं नाव आहे रमी सर्कल। रमी सर्कल हे एक सुरक्षित गेमिंग ऍप्लिकेशन असून जिथं आपण रमी गेम खेळून रोख पैसे जिंकू शकता। रमी सर्कल मध्ये 1 करोडपेक्षा जास्त खेळाडू ऍक्टिव्ह असून जिथं आपण कॅश गेम खेळून खूप सारे पैसे जिंकू शकता। मित्रांनो, रमी सर्कल मधील खास फीचर म्हणजे इंस्टंट विड्रॉल। याचाच अर्थ तुम्ही जिंकलेले पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतील। मित्रांनो, रमी सर्कल वर रमी खेळणं एकदम सोपं आहे, त्याचं ग्राफिक पण लई भारी आहे आणि ती फोनवर एकदम मस्त चालते। हे बघा, मी खेळून दाखवतो। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोनमध्ये इझिली खेळू शकता। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा डिस्क्रिप्शनमधील लिंकवर जाऊन रमी सर्कल ॲप डाउनलोड करू शकता आणि रजिस्टर करून 2000 रुपयेपर्यंतचा वेलकम बोनस मिळवू शकता। या गेममध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे आणि याची लस लागू शकते, कृपया स्वतःच्या जिम्मेदारीवर खेळा। आईच्या गावात 35% मी पास झालो, त्याला दगडूच काय झालं, त्याचं काय होणार आहे गंड बोपा, साला नापास झालाय। काय बोलला आपण नापास? मागच्या टायमाला पण असंच पिंगळ पाजला तेव्हा नापास झालो आपण, आणि आत्ता पण तोंडात ना ठुसकी सुटलीस पै आत्ता पण नापास झालो। परत जर असं बोलला ना मागणं बुडालो रॉकेट लावेन ढगात घालवेन। नाच काय रे छोटा राजू लायची, तुला शांताराम ने बोलवलंय। कोण शांताराम? ते जायचं डोस का त्याच्या येत नाही म्हण सांग। तुझा बा शांताराम त्याला बोलवलंय। बाप ऐच्या गावात बापाने बोलले, ए बालभारती मलेरिया ह्याच्याकडे बघा तुम्ही, मी आलोच, चला रे। अरे फुकनी चानू बघा माझी लाईन मारा नव हाना याला। अरे वा शेट आले शेट अंदा बवाळ ग त्याला अग बवाळ म्हणते ना मी तुला। ओके अपनू पाय पडतो हे गा पेडे के अपन तुम्हाला। नाही नाही माल नको, तू खा तू खा, ठीक आहे 17 पेड का 17 पेड। अरे खा अपन बस बस अपन डबल पाया पडतो अपन। काय झालं अपन? 17 वेळा नापास झालायस तू, 10 वेळा नापास झालास त्या सदम्यान आई मिली तुझी, आता काय बापाच्या मरणावर टपलायस वी। अप्पानो तू एवढ्या लवकर नाही मरू शकत अप्पानो, अजून 3 वर्ष पाहिजे ते। 3 वर्षानं काय बघ, मी 10 वेळा नापास झालो त्या सदव्यानं माझ्या आईवर गेली बरोबर, आता मी 17 वेळा नापास झालोय, अजून 3 वेळा नापास झालो का नाही 20 रुपये, 10 × 2 = 20, मग तुझी विकेट पडणार अप्पानो। बोकड्या माझ्या मरणावर टपलायस वे, परत आलास तर आईचा गो आपण कसा काय नापास झाला, बँडीसाला पुस्तकातला शब्द आणि शब्द बघून ठेवला होता मी। अरे दगडे तुझे पुस्तकातलं बघून येऊन ते फुसकटाचं पोर्शन बदलून 8 वर्ष झाली, मग कच्च्याचं 5 होते तू। करा रे भंकस करा तुम्ही आपले, आपण आहेच ना तसा। चला ही जिंदगी माझी का नाही देवळातल्या घंटासारखी झाल्या, कोण पण येते ना वाजवून जाते टन टन टन। बाबा चेष्टा केली रे जरा। करा रे चेष्टाच करा माझी, साला कोण प्रेमानं वागत नाही आपल्यावर, आपली आई होती माझ्यावर प्रेम करणारी पण ती पण सोडून गेली मला। टाइम टाइम एक लिमिट मेन लोचे आहे की तुझ्या आयुष्यात तुझ्या फिल्म कलनाला कुणी आपला माणूस पाहिजे, म्हणजे एक तरी लव आहे का तुला? लव सगळा फालतू पण आहे, लव फालतू
हे बॅक बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर आर वुमेन. म्हणजे काय, प्रत्येक यशस्वी माणसाला एक बाई ब्यान भरलेला अंडा फेकून मारते. अरे दगडू, अर्धवट इंग्रजात तसं नसतंय. त्याचा अर्थ आहे की प्रत्येक यशस्वी माणसाच्या माग एक बाई असते. मग त्या बाईनं माग कशाला थांबायचं, फड थांबायचं ना. मागणं टाचावर करून पण त्याला काय दिसणार नाही. ज्याला जातच मी गाडला. अरे थांब थांब थांब, सांग सांग काय सांगणार. हे बघ दगडू, जीवनात लव नावाचा टाइमपास पाहिजे. लव इज लाईफ. पण त्यासाठी पैसा बी कमाय पाहिजे. बर बर चालतंय, लय पैसा काय मिळतो, पट्ट्याने कमवतो, जातो मी. दगडू ह्या भटाची चाळ. जल्ला मी चाललो घरी. कुठं रे? अरे ही भूताची चाळ आहे, भूत मला धरतील. भूत्या भूताची चाळ ना, भटाची चाळ आहे. भटाची चाळवी वर चाल. इथं पेपर व्यवस्थित टाकायचं. चालतंय चालतंय. इथं कनसेवा पुंजा, इथं एक पेपर टाक. आकण टाकू. भूत्या कस टाकायचा असतो पेपर. बर बर ठीक घ्या. इथं पेपर व्यवस्थित टाकायचा. इथं महादेव राहतात. अरे मी काय रे जल्ला, तू आत्ता बोलला ना इथं महादेव राहतात, मग पाया पडलो. बुरख्या महादेव म्हणजे देव नव, महादेव लेले माणूस आहे. देव माणूस आहे वे. होय शाकाल म्हणते त्याला. शाकाल. बर बर वाजवतो तार. पेपराला शाकाल. ए भैया शाकाल दरवाजा उघडन झालाय. एवढ्या जोरात दरवाजा कशाला वाजवलास? जाऊ दे. इंसानियत के दुश्मन. एवढ्या जोरात दरवाजावरती आघात केलास, लाज नाही वाटत तुला? नया आहे व. अरे क्या नया आहे व, क्या दो वर्ष का नन्नूला बाळ है, तो जरा भी अकली का भाग है की नाही? जाणव दो ना साहब, इधर आओ जरा. अरे क्या कराये उंडे के बोडे की. अरे साहब ये भैया मेरे को बोला इधर शाकाल रहता है. म्हणजे शाकाला डोसक्यावर केस कशी काय उगवली ती, म्हणून जरा वडून चेक केलं. हेअर विक घातलाय का काय? असं काय पुढच्या काय पण कशाला सांगते साहेब, मी काय नाही म्हणलेलो. अरे घरी काय खायला देत नाहीत काय? ती आरोग्य पुरवणी नेहमी खाल्लीस. नया है वो. अरे फिर नया है वो, उसकी स्वच्छता के बारे में बोल रहा हूँ मैं. कैसी गंदी नाली का कीड़ा है. ए शाकाल बल्ला एवढं बल्ला, आता पुढे बोलला ना पायतान वाजव तुझ्या कानाखाली गळपटल्याची म्हणून समाज. काय रे तुझी भाषा. नया है वो. अरे फिर नया है वो, उसकी भाषा के बारे में बोल रहा हूँ मैं. बोला बोला भाषा के बारे में बोलो. आणि काय बोलो, या पायताना तुझं कॅस काढून शाकाल करणारच आहे तुला मी. छी 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 गलिच्छ माणूस. नाव काय तुझं? दगडू. दगड. नावाप्रमाणे दगडच आहेस बर का. नया आहे व. अरे फिर नया आहे व, तुमच्या तर आता नया आहे व. नया आहे व. ए दगडू जरा तुला कुठलं लव पाहिजे बोल यातला. बाबा एकापेक्षा एक पाखरू आले, कुठलं पाहिजे सांग, कुठलं पटवणार आहेस तू. साल्या पाखरू पटवून काय चिवताय चिवताय दार वगड असला खेळ खेळत बसू काय मी. अरे दगडू खुया डोक्ष्याच्या, ते पाखरू माझी पोरगी असं बोलला तो. असं मी पोरगी मग पटवणार की. दगडू ही कशी वाटते बघ तुला. बाला मारती अजून जरा चांगली पाहिजे मला. सल्ला मला ह्याच्यापेक्षा अजून चांगली पाहिजे मला. दगडू आता ह्यो शेवटचा चान्स आहे, आता कोण येईल त्याला पटवायची, नाहीतर तुला तुझ्या आईची शपथ आहे. बर ठीक आहे पटवतो मी. ए दगडू दगडू अप्सराले अप्सरा, देखणी नाजूक आरस पाणी, बघावन बघत राहाव एवढी देखणी लावण्यवती. बघू. अरे कोण आहे? कॉलेज कोण आहे? प्राजू. अरे प्राजू नव भट्टीत बाजून बाजून कर, आपल्याला काजू आहे काजू. गे पत्ते तुला तिला पटवायचे. मी नाही पटणार, मी जातो घरला. बाबा तू आता आईची शपथ घेतल्यास काय बी करून पटवायचीच. मी नाही पटवणार शपथ गेली कड्यावरनं घालणाऱ्याच्या मड्यावरनं. मला नको असला काय त्यांचा. अरे बघ आम्ही दोघं तुला 5,000 रुपये देतो, पण तू तिलाच पटवायचीस. 5,000 देणार दोघं जण. 15 मिनिटात पटवली म्हणून समजा तिला. 10,000 रुपये तयार ठेवा. बाबा एवढं सोपं नाही, ती केसवाल्या शाकालची पोरगी आहे. काय इंसानियत के दुश्मन. शाकालची पोरगी आहे मग तर तिला सल्ला मी 100% पटवणार. मला पण त्या शाकालचा बदला घ्यायचा आहे. जा लवकर. आणि बघ 2 महिन्यात ती तुला नाही पटली तर तू आम्हाला 50,000 रुपये द्यायचे.
बाबा 2 महिने म्हणजे तुला फक्त 60 दिवस आहेत तुझ्याकडे. ठीक आहे, मी जर 60 दिवसात नाही पटवली तिला तर तुम्हा दोघांनी 50,000 देतो. आणि भावांनो, आई बाबा आणि साई तामणकरची शपथ घेऊन सांगतो तिला पटवणार आपण. जातो बालवाडी आपल्या बालभारती बघ पटवते का. सॉरी बर का, जल्ला चुकून धक्का लागला. इश मला खूप छान वाटलं. काय मग आय लव्ह यू कोण म्हणणार? आय लव्ह यू, आय लव्ह यू प्राजू, आय लव्ह यू प्राजू, आय लव्ह यू प्राजू. अरे बोलत्या सपने बघू नको, झालं तर गेली प्राजू. त्या आईला चपनात होतो वाटतं मी. जातो बाबांनो, आई बाबा आणि साई तामणकर शपथ पटवणार तिला मी. भावानी चमडे 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 कुत्र्या, डोळा जाय येते का काय दिसणार तुला पाठ. जल्ला चुकून धक्का लागला. सॉरी, आधी घेऊ शक मारे. बरं असू दे, जातो जातो जातो. चुलून कोण तुला बाद याचा मी हाडे जातो. अले बघ माल खाऊन गेला घोड्यावर आला गाढवावर. तरी सांगत होतो तिला पटवणं लय अवघड आहे. चालला बाल भारती लयच अवघड आहे तिला पटवणं. मग पैज हल्ला असला तिला आम्हाला 50,000 रुपये द्यायचा. ए मलेरिया, मी हलत नसतिया कळलं का? 2 दिवसात तिला पटवणार आहे मी. बघू काय गेंडा लावतं बघू आता. चला येत नाही, चला रे. काय झालं प्राजू, काय शोधतेस? अगं माझ्या एका कानातलं पडलेलं एकच कानातलं आहे. दगडू बाबा, मोका मोका मोका. जल्ला कसला मोका सांग, नुसतं मक्का मक्का बमलं नको. अरे ऐक दगडू बाबा, तुझ्या कानातलं पडलंय, ती तिला हुडकून दे ना जा, म्हणजे ती तुला पटेल. दुसरी काही तर आयडिया करता जा. चालला भेंडी, मी हेच करणार आहे. जातो पटवत तिला. चालला इथं पडलाच नसणार आहे. मला जिथं धडाकली प्राजू तिथंच पडला असणार आहे. तिकडे जाऊन हुडकतो. जल्ला इथंच धडाकली होती प्राजू. ए बाळा जरा इकडे ये ना, असं चालत ये तिकडनं. जल्ला असाच धक्का लागला मला, कुठं पडला असेल तुझ्या आईला त्याच्या. ए इकडे पडा. तिथं त्या पराजूचं गाणं कानातलं गळफटलेलं बघितलं का तू? नाही. बर बर जाऊ दे. तिच्या आईला कुठं उन्हात आला छुडकायचे. जल्ला कुठं गळफटला प्राजूच्या कानातला घाम पडला मला त्याच्या आईला त्याच्या. अरे त्याच्या आईला इथं पडलाय वाटत कानातला. आता पराजूला नेऊन देतो म्हणजे पराजू खुश होते ना. आय लव्ह यू म्हणते मला. चालला पराजू, पराजू ए करमलेला काजू. पराजू पराजू परत आलाच तू. पराजू ऐक ना, तू कानातलं पडलेलं शोधते ना, तुला कसं माहित? ती तुझ्या कानातलं एकच दिसलं ना, म्हणून म्हटलं तुझ्या कानातलं शोधते काय. बर मग असू दे. बरं ऐक ना पराजू, हे बघ मला तुझ्या कानातलं सापडलाय. मगाशी धडकले तेव्हा काढून घेतलंच गेलाय. अगं पराजू, मगाशी धडकलं तेव्हा नाही. साला आई बाबा आणि साई तामणकर शपथ घेऊन सांगतो, पुन्हा कानातलं फिरून मी धडकलं. ही साला खरं सांग, तेव्हा धडकलंच तेव्हाच काढून घेतलंच गेलाय. नाही पराजू, इकडे ते गळपाटल्याला मग मी उन्हात तानात हुडकून आणून तिला दिलं आणि तिला वाटलं मीच चोरल्याला. मग तिनं चोपला मला. मग अशी काय झालं माहितीये का तुला? काय झालं? त्या प्राजूला तुझे मित्र भेटाय आलेले. राजू आपले पराजू औषध जो काजू. काय बोला? अगं तुझ्या कानातलं त्या दगडून चोरलं या. तुम्हाला कसं माहित? अरे तू तिला थडकली ना तेव्हा त्याने तुझ्या कानातलं चोरलं. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. याला बघतेस त्या माकडाला. तुम्ही जावायच नाही. बघ बघ
मला नाहलं तर अजून कळलं का बाल भरती मलेरिया तर सुट्टी नाही तुम्हाला आलो बाल भरती आलो मला डगत घालत तर काय आलो ये ये बाबा बोलली का पळाजू आय लव्ह यू बाबा एवढा रागात कायच काय झालं चल्ला तुमच्या आईला तुमच्या पराजूला काय सांगितलं तुम्ही सकाळीच्या न सॉरी सॉरी बाबा सॉरी सॉरी काय सॉरी पैस कॅन्सल मी नाही आता पटवत तिला बाबा पैस बीस काय कॅन्सल नको परत असलं काय करत नाही कॅन कळत नाही बर बर चला आता 100% पटवणार आहे तिला ज्याला चप्पल तुटला माझा पुढ्यानो पुरी बघत बसलाय मी ए शिपाई मामा कशाला लोड घेताय बघू दे ना चल निघ वाटत लाग ए शिपाई अंगाला हात लावायचं काम नाही तर डोसक चिपवीन घामेल चिपले गेत आयकड कुठे तुमचं आयकड दाखव मला तू मला आयकड मागतीस मला आयकड मागतीस तुझ्या आईचं कार्ड आहे का सांगा ती तुला माहित आहे का हम कोण आहे आय एम दगडू शांताराम परब अरे ओ काळी कोळशे की खान हुई तो क्या हुआ हम पांढरे पांढरे खड झुंदरे का पीठ है पीठ अरे हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से हम आमिर खान सलमान खान शाहरुख खान है हम तेरे 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 चाहने वाले हैं तालिया 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 चल निघ ए कालिया वाजव ना तालिया आपलं राजू वाजव ना तालिया ए बघ ना किती धाडस आहे ना नाव काय गं त्याचं अग आत्ता सांगितलं ना त्यानं दगडू किती डॅशिंग आहे ना तू हो तो माझ्या मागे लागले मला पण जरा आवडतो दे अय्या खरंच होय मलेरिया भावा या वर्षी चौकातली दयांडी आपणच फोडणार आहे तू दयांडी फोडली ना तुला पराजय पट्टे बॅग होय काय चला चला जाऊया फोडतोच दयांडी आता आपणच फोडणार दयांडी माझा छावाय माझा हे प्राजू काय हे काय तुझी भाषा ओ पप्पा चुकून तोंडात नाही निघलं आपले दगडू मलेरिया आली का रे पराजू आली मग तिकर दगडू उठ ना दगडू प्लीज उठ ना उठलं उठलं पराजू आता आय लव्ह यू बोल तू आण बघ जसा आरशात पराजू टायगर श्रॉफ स्थळ आलत मला तरी नाही म्हणले मी त्याला मला इम्प्रेस करायचं ना उलट्या उड्या मारल्या हाताव चालला तरी नाही म्हणले मी त्याला हे कर आपल्याला काजू आपलं पराजू असं काय करू सांग की तुम्हाला आय लव्ह यू म्हणशील एक काम कर कपाळाला जीभ लावून दाखव तुझी त्यात काय अवघड आहे माझ्या नवं माकडात तुझ्या कपाळाला लावून दाखव अगं पराजू तशी नाही ग लागणार जरा सोप्प काय तर सांग की मग एक काम कर बिनाव तोंड इकडे बघता तिकडे पळत जा ज्याला कपाळाला कच्ची लावायची जल्ला दगडू जीभ उपसून करशील तुझ्यानं नाही जुलायचं ते बाबा तू एक काम कर तू नवीन एक ड्रेस घे कारण कसं आहे तर तुझा कपाळा अवतार बघून प्राजू तुला भाव देत नसेल ए मलेरिया भावा तुझा बारका भाऊ डेंगू आहे त्याचा एखादा शर्ट असला तर दे ना मला डेंगू वारला डोसक्यात घालेन कारला ग पाणी द्याचा बर देत हा थँक्यू बाबा ए बालभारती तुझ्या बालपणीची एखादी पॅन्ट असली माझ्या मापास तर दे ना देतो की बाबा तुझ्यासाठी काय पण थँक्यू बाबा मला वेळ लागले प्रेमाचे मला याड लागले प्रेमाचे प्राजूच्या अरे दगरू तू तर हागरू दिसतोस रे आपले आ गुड दिसतोस रे थँक्यू थँक्यू चल रे बारी आहे रे डिरस थँक्यू थँक्यू रे बालवारती मलेरिया पर राजू बघते का मगर अरे अगे पर राजू पाडलंस की मला दगरू तू खूप छान दिसतोस आज काय प्रेमाचे
ए देवा मला पराजू पटू दे, मी 17-17 रुपयाला दोन मोठ मोठ नारळ आणून देतो देवा तुला। देवा याला पराजू लवकर पटू दे, यांनी माझ्या बारक्या भावाचं शर्ट घातलंय, शेंबड पुसून घाण केलंय पाक। देवा याला पराजू पटू दे, माझ्या मामाची मुलगीची पॅन्ट घातलंय न। भरत्या देवा मला पाव रे पाव, घे पाव, पकनीचा असला पाव नव्हे, देवा पाव म्हणजे देवा मला प्रसन्न होऊ आणि प्राजू फटू दे। ये ती बघ वहिनी आली प्राजू आली चलित नाही। देवा आपण प्राजूवर प्रेम केला, आपला काय चुकला का? नाही सांग तू देवा आपला काय चुकला का? मग ती आपल्याला काय नवी बोलत नाही? इतके दिवस झाले मला काय झाले ते कळतच नाही रे। मग मी माझ्या मनातल्या गडुळाच्या पाण्याचा शोध घेतला, आधी वाटलं गडुळाचं पाणी खडू असेल पण ते पण काय धडकळ। मग पुढे काय झालं? मग मला थोड्या वेळाने कळाले गडुळाचं पाणी तू कशाला खवळील, नागाच्या पिलाला तू काग खवळील। काय चाललंय तुझं प्राजू? माझ्या कानातलं पडलं तेव्हा गडुळाचं पाणी किती ढवळून ढवळून मी कानातलं उडकलं, तुला माहितच आहे ना। आता तर तुम्ही ओ शेट माझ्या हृदयात नादच केलाय थेट। काय कळला ना आपल्याला? अरे दगडू तुला कळत कसं नाही रे, समजून घे ना, जाते मी। हा काय बोलली, काय घंटा कळला नाही। ए बोलली बोलली आय लव्ह यू बोलली नाही रे भाई, वेगळंच काहीतरी बोलली, गडुळाचं पाणी ढवळलं नागाच्या पिल्याला खवळलं, ओ शेख तुम्ही नादच केलाय थेट। आईचं डोस्क तुला काय पटत नाही ती? अरे पण ती लय भारी काय काय बोलली रे मला, मला वाटतं मी पैसे जिंकलो, द्या 10,000 रुपये। ज्याला आय लव्ह यू बोलली पाहिजे मगच देणार 10,000। आता जातो मागणं, आय लव्ह यू म्हणल्याशिवाय मागे येत नाही, जातो। ए पराजू थांब ना, काय झालंय पराजू? अरे तुझं नाव जर ऐकलं तर हादरा आल्यासारखं वाटतं, धडधड होत। अगं आपण हादरा स्पेशलिस्ट डॉक्टर कडे जायचं काय? अरे समजून घे ना गुरु आपले दगडू। अगं बोल ना लो हाय का नाही, तुम्ही सभ्य लोक ना सर, काही बोलतच नाही, कोण पादलं ना तरी जरास हात लावणार वास घेत बसणार, बोल ना लो हाय का नाही। तू असं काय बोलायला लागलास का नाही? माझ्या मनातल्या डोहात कडुळाचं पाणी ढवळायला लागतं, नागाचं पिलू खवळायला लागतं। अगं कसलं कडुळाचं पाणी, कसलं नागाचं पिलू खवळलं? आता ऐक, उद्या मलेरियाच्या बहिणीची हळद आहे, तिथे याच आणि नागाच्या पिल्याला कार खवळील त्या गाण्यावर डान्स करायचं तू। अरे पण अरे बिरे काय नाही, उद्या याच तू, जातो मी। ए मलेरिया भावा आता प्राजू येणार आहे मला भेटायला, कशी आय लव्ह यू म्हणते बघ मला। ज्याला 2 तासात पटवतो बोललेला, 2 महिने होत आले तरी अजून पटलेलं नाही, आता 4 दिवस राहिले 2 महिन्याला, आता जर नाही पटली तर 50,000 द्यायचं आम्हाला। देतो देतो भरत्या। दगडू राजू आली बघ। ये प्राजू बस बोल, दगडू काय बोलणार होतास? प्राजू तुम्हाला फक्त एकदा आय लव्ह यू बोल ना। अरे तू अभ्यासात खूप गंड आहेस, थोडा अभ्यास कर मग मी तुला आय लव्ह यू म्हणे। खरंच? होय ठीक आहे प्राजू, मी लय अभ्यास करतो ना, हुशार होतो, जातो। पोरा तू शांतारामचं पोरग दगडूच आहेस नव का? दगडू नाही, मुरमाजा खडा आहे, मुरमाज खडा, एकाने कुत्र्याला फिकून मारला तू इथून पडलोय। मला वाटलं माझं पोरग दगडू आहे। ए शांतनू आपलं शांताराम, तुझा पोरगा दगडूच आहे मी। अरे पोरा भर दिवस डांबाखाली काय करतोयस तू? आप्पानू मी आता सुधारलोया म्हणून डांबाखाली बसून अभ्यास करतोय, मी लय ठिकाणी बघितलंय डांबाखाली बसून अभ्यास करणाऱ्या पोरांचा पहिला नंबर येतोय। काळेच्या रात्रीची त्यांच्या घरी लाईट नसत्या, उजेड नसतोया म्हणून ती रात्रीच्या डांबाच्या खाली अभ्यास करत बसते ती। जल्ला मला वाटलं डांबाखाली जादू असत्या म्हणून ती डांबाखाली अभ्यास करते, ती पहिला नंबर येते या काळेच्या। चला वाटायला पाहिजे दगडू। ये दगडू प्राजूच्या घरी तुझं प्रकरण कळलंय, आता ते शाकाल तिला घेऊन निघाले बंबईला। आणि आज तुझा शेवटचा दिवस आहे प्राजू, जर तुला आय लव्ह यू नाही बोलली तर तू आम्हाला 50,000 द्यायचं। नाही असं होऊ शकत नाही, काय पण करून मी तिला आय लव्ह यू बोलायला होणार, जातो। पराजू पराजू थांब ना पराजू, आय लव्ह यू पराजू मला पण बोलला आय लव्ह यू।
ए भुसनाया तुझी लायकी तर आहे का माझ्या परीसारख्या पुरगीला आयला भी म्हणायची. अरे शकाल तुझी पुरगी परीसारखीच आहे फक्त जरा खराबलेली परी आहे रे. गप्मा कडा फराजू मन की काय लव यू. हा गुरु आपलं द गुरु मी माझ्या पप्पांच्या शब्दांच्या बाहेर जाऊ शकत नाही सॉरी. फराजू तान की गे फराजू हरला दगडू पैस हरला. ये दगडू बाळा जा आणि 50,000 घेऊन ये आता. ए बाबानू तिच्या मनात उत्तर आय लव यू म्हणायचं पण शकालच्या भीतीने नाही म्हटली ती. ती काय सांगू नको जा 50,000 घेऊन याचा जा. बर बर आणतो रे बाबानू. आप्पानू आप्पानू मला 50 लागणार होते. हे घे 50. 50 रुपये नाही 50,000. सुखकाळीच्या जा पहिला कामधंद्याचं बघ जा. तुम्ही दिवसभर रिक्षा चालवतो या पैसे कमवतो या आता उद्या तिसवी जा वाटत लाग भाषण देऊ नका जातो या. ए मलेरिया ए बाल भारती हे घ्या तुमचं पैसे जिकल्याला 50,000 रुपये. थँक्यू थँक्यू. गवत रिक्षा कुठे गेली माझी दगड्याने विकली का काय. अरे दगरू एवढं पैसे कुठनं आणलं र. मी माझ्या फादरची रिक्षा ऐकली 50,000 आला. फादरला कळलं तर आईच्या गावात फादर येली इथं. फादरला काळ्याच्या आधी घरला जातो नाही तर फादर इथं आलं म्हणजे कातडी काढलं माझी जात. बाल भारती मी गेलं का बघर दगरू गेला गेला. ओ शकाल शेठ या तर बाहेर. बर बालभारती मलेरिया कशी वाटली माझ्या या पोराची ऍक्टिंग. शकाल शेठ तुमच्या पोराने पोरीची एक नंबर ऍक्टिंग केली त्या दगडाला जरा पण डाऊट आला नाही. गुडू मी आय लव्ह यू म्हणून मी चकुळ झालेला. बर चला 50,000 वाटणी करूया आता. शकाल शेठ 25,000 आम्हा दोघांनी आणि 25,000 तुम्हा दोघांनी. आणि या दगडूला किती रुपये देत आहे कसं झालं आता हाड मोठी का ना तुमची परत नादाला लागतील का माझ्या सकाळीच्या नो. बस त्या दगडूच्या नादाला लागलो मारून मारून नुसते हाड मोडले. असू दे पण ती दगडू येरच आहे आपल्याला एवढं मारून गेलं पण 50,000 बॅग इथंच ठेवून गेलं. नुसतं खोळा आहे ते दगडू. पकडीच्या नो ती बॅग तर उघडून बघा त्यात काय आहे. हा बघतो आता 50,000 ते आपलं. माझं नाव दगडू आहे मला दगडूच ठेवणार किती आता. दगडू तुझ्या तर तर मित्रांनो 2,000 रुपये पर्यंतचा वेलकम बोनस मिळवण्यासाठी आत्ताच डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करा रमी सर्कल ऍप.